विद्यार्थी मित्रांनो आपण या पाठामध्ये अनेक उद्योगांविषयीची माहिती पाहिली त्याच्यामध्ये वस्त्रोद्योग रेशमी कापड मत्स्योद्योग पर्यटन उद्योग वनसंपत्ती खनिज संपत्ती शेती उद्योग अशा अनेक उद्योगांविषयीची आपण माहिती पाहिली मग मा या सगळ्या उद्योगांमधून ज्या काही वस्तू तयार होतात जो काही पक्का माल तयार होतो तर त्याची निर्यात ही दुसऱ्या देशांमध्ये केली जात असते आणि ज्या वस्तूंची आपल्या देशाला आवश्यकता असते त्या वस्तूंची इतर देशांमधून आपल्या देशामध्ये आयात केली जात असते तर निर्यात म्हणजे काय आपल्या देशातून वस्तू दुसऱ्या देशांमध्ये विकणे आणि आयात म्हणजे काय तर आपल्या देशासाठी आवश्यक असलेल्या वस्तू ह्या दुसऱ्या देशांमधून मागवणे तर अशा प्रकारचा व्यापार आयात आणि निर्यातीचा व्यापार हा आपल्या देशामध्ये उद्योगधंद्यांच्या वाढीमुळे आणि विकासामुळे मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे तर आपण आता या व्या व्यापाराविषयीची माहिती पाहणार आहोत एकोणीसशे एकावन्नपासून आपल्या देशामध्ये पंचवार्षिक योजनांना सुरुवात झाली आणि या पंचवार्षिक योजनांच्या माध्यमातून उद्योगधंद्यांचा नियोजनबद्ध पद्धतीने विकास होत गेला आणि या उद्योगधंद्यांच्या विकासामधूनच व्यापाराचं प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणात आपल्या देशामध्ये वाढत गेलं औद्योगिक वस्तू आणि त्याच्यासाठी लागणारा जो काही कच्चा माल होता तर तो सुरुवातीच्या काळात आपल्या देशामध्ये उपलब्ध नव्हता जे काही वेगवेगळे कारखाने होते उद्योगधंदे होते तर त्यांच्यासाठी यंत्रांची आवश्यकता होती मग ती यंत्रसामुग्री आपल्या देशामध्ये त्यावेळेस उपलब्ध नव्हती म्हणून मग अमेरिका रशिया किंवा इतर देशांमधून ती यंत्रसामुग्री आपल्या देशाने आयात केली आणि त्या माध्यमातून आपल्या देशामध्ये उद्योगधंद्यांची वाढ ही मोठ्या प्रमाणात होत गेली त्याचबरोबर लोखंड खनिज तेल खते औषधे यासारख्या वस्तूसुद्धा तेव्हा आपल्या देशामध्ये खूप कमी प्रमाणात होत्या कारण फारसे उद्योगधंदे तेव्हा नव्हते हो म्हणून मग त्या वस्तूंची आपल्या देशाला आयात करावी लागली तर अशा पद्धतीने सुरुवातीला झालेली आयात मग त्याच्यानंतर हळूहळू उद्योगधंदे आपल्या देशामध्ये वाढत गेले आणि मग त्या बाबतीमध्ये हळूहळू आपला देश हा स्वयंपूर्ण होत गेला आणि मग उद्योगधंद्यांचा प्रसार आणि विकास हा अधिक चांगला झाल्यानंतर मग नंतरच्या काळामध्ये आपल्या देशातून अनेक वस्तूंची दुसऱ्या देशांमध्ये सुद्धा निर्यात केली जाऊ लागली आणि त्या निर्यातीतून निर्यातीमधून आपल्या देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलनसुद्धा उपलब्ध होत गेलं तर मग आपल्या देशामधून कोणकोणत्या वस्तू निर्यात होतात तर आपल्या देशामध्ये बघा चहा आणि कॉफी या वस्तूंचं उत्पादन आसाम आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होतं मग या मोठ्या प्रमाणात उत्पादित झालेल्या वस्तू आपण दुसऱ्या देशांमध्ये निर्यात करतो मसाल्याच्या पदार्थांचं कापडाचं उत्पादनसुद्धा आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात होतं कापड आपल्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं गुजरात राज्यामध्ये सुद्धा त्या कापडाचं उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं तर ही जी कापड आणि मसाल्याचे पदार्थ आहेत तर त्यांचीसुद्धा मग निर्यात दुसऱ्या देशांमध्ये भारताने करायला सुरुवात केली त्याचबरोबर आपल्या देशामध्ये चामड्यापासून तयार होणाऱ्या वस्तू म्हणजे चर्म चर्मोद्योगाविषयीची माहिती आपण पाहिली की त्यामध्ये बूट चप्पल यासारख्या वस्तू आपण भारतामध्ये तयार होतात तर त्या वस्तूंची सुद्धा मग भारतातून परदेशामध्ये निर्यात होऊ लागली मोती मौल्यवान हिरे यासारख्या ज्या काही शोभेच्या वस्तू किंवा दागिने आहेत तर त्यांचंसुद्धा उत्पादन आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात होतं मग त्यांचीसुद्धा निर्यात ही परदेशामध्ये होऊ लागली आणि या वस्तूंच्या निर्यातीमधून आपल्या देशाला मोठ्या प्रमाणात परकीय चलन उपलब्ध होत गेलं आणि उद्योगधंद्यांच्या बाबतीमध्ये मग आजच्या आधुनिक काळामध्ये आपला देश हा स्वयंपूर्ण झालेला आहे तर अशा या आयात निर्यातीमधून आपल्या देशाचा व्यापार हा अधिक चांगल्या प्रकारे वाढीस लागलेला आहे यानंतर आपण आता पुढचा मुद्दा पाहणार आहोत अंतर्गत व्यापार आता अंतर्गत व्यापार म्हणजे काय तर जो व्यापार आपल्या देशातल्या देशामध्ये चालत असतो त्याला आपण अंतर्गत व्यापार असं म्हणतो म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये वस्तूंची आयात आणि निर्यात करणे त्याला आपण अंतर्गत व्यापार असं म्हणतो आणि हा जो अंतर्गत व्यापार आहे हा लोहमार्ग जलमार्ग रस्त्यांच्या मार्गाने होत असतो किंवा हवाई मार्गाने सुद्धा त्या वस्तूंची वाहतूक ही होत असते आता लोहमार्ग हो म्हणजे काय तर तुम्ही बघा रेल्वेची मालगाडी पाहिली असेल तर त्या मालगाडीला खूप डबे असतात आणि त्या मालगाडीच्या डब्यांच्या माध्यमातून म्हणजेच लोहमार्गाच्या हो माध्यमातून त्या वस्तूंची आयात आणि निर्यात ही एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये होत असते त्याच्यानंतर जलमार्ग म्हणजे समुद्री मार्गाने सुद्धा एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये वस्तूंची आयात आणि निर्यात ही होताना आपल्याला दिसते तर समुद्री मार्गासाठी आपल्या देशामध्ये बघा मुंबई कोलकाता कोचीन चेन्नई यासारख्या जी समुद्रकिनारी असलेली शहरं आहेत प्रमुख शहरं आहेत तर या प्रमुख ठिकाणी मोठमोठी बंदरं ही स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्या बंदरांच्या माध्यमातून हवा जलमार्गाने वस्तूंची आयात आणि निर्यात ही होत असते तर या अंतर्गत व्यापारामध्ये मग कोळसा कापड तांदूळ गहू कच्चा माल लोखंड पोलाद तेलविया मीठ साखर तर अशा वेगवेगळ्या वस्तूंची आयात आणि निर्यात ही लोहमार्ग जलमार्ग हवाई मार्ग अशा वेगवेगळ्या मार्गांनी होत असते तर अशा पद्धतीने आपल्या देशामधला हा अंतर्गत व्यापार हा चालतो त्याचबरोबर देशातले जे काही उद्योगधंदे आहे त्यांचा अतिशय चांगल्या प्रकारे विकास आपल्या देशामध्ये तर झालेलाच आहे आणि त्यामुळे देशातील रोजगारांना मोठ्या प्रमाणात रोजगारसुद्धा उपलब्ध झालेला आहे लोकांचा राहणीमानाचा जीवनमानाचा दर्जा उंचावलेला आहे आणि या उद्योगधंद्यांमधून व्यापारांमधून लोकांना रोजगाराच्या अनेक संधीसुद्धा उपलब्ध झालेल्या आहेत आणि म्हणूनच या सगळ्या उद्योग आणि व्यापाराच्या माध्यमातून आपल्या देशाच्या औद्योगिक प्रगतीला आणि व्यापाराच्या प्रगतीला निश्चितच हातभार लागलेला आहे तर अशा प्रकारची आपण या पाठामध्ये उद्योग आणि व्यापाराशी संबंधित माहिती अभ्यासलेली आहे